चतुर कीटक। चतुर हे जगभरात आढळणारे आकर्षक कीटक आहेत, जे त्यांच्या आकर्षक इंद्रधनुषी रंगांसाठी आणि पंखांच्या अद्वितीय नमुन्यांसाठी ओळखले जातात। हा कीटक निळ्या, पिवळ्या आणि लाल रंगात आढळतो। हे त्या कीटकांपैकी एक आहे जे खूप सुंदर आहेत। हा कीटक फुलपाखरासारखा सुंदर आहे। चतुर कीटक पुढे आणि मागे दोन्ही दिशेने उडू शकतात। हा कीटक एकाच ठिकाणी सुद्धा फिरू शकतो। यांना पुढे मागे मोकळ्या जागेवरून उडताना पाहणे नेहमीच आनंददायी असते। यांचे आकर्षक रंग आणि उडण्याची शैली लोकांचे लक्ष वेधून घेते। चतुर हा कीटक चटक चांदणी या नावानेही ओळखला जातो। याचे मोठे डोळे, मजबूत पारदर्शक पंखांच्या दोन जोड्या आणि हेलिकॉप्टर सारखे लांब शरीर ही याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत। यांना इतर कीटकांसारखे सहा पाय आहेत, पण हे नीट चालू शकत नाहीत। हे भारतात बहुतेक ठिकाणी आढळते। हे बहुतेक पाण्याच्या आसपास आढळते। चतुर हवेत उडता उडता आपले भक्ष्य हवेतच पकडतात। छोटे कीटक, माशी, मच्छर हे पकडून खातात, म्हणून इंग्रजीत यांना ड्रॅगन फ्लाय असे म्हणतात। चतुर हे अपायकारक ठरणारे छोटे कीटक मच्छर खात असल्याने मानवाचे मित्र म्हणावयास हरकत नाही। चतुर संधिपाद संघाच्या ओडोनेटा गणातील एक कीटक आहे। जगभरात चतुरच्या सुमारे 5,500 जाती असून त्यांपैकी सुमारे 500 जाती भारतात आढळतात। चतुर फक्त अंटार्क्टिका मध्ये आढळत नाही, नद्या, तलाव, पाण्याभोवती चतुर आढळतो। असे मानले जाते की चतुर कीटक सुमारे 300 दशलक्ष वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात आहे। हे त्यावेळी आकाराने खूप मोठे असत। त्यावेळच्या चतुरच्या युगाला डायनासोरचा युग म्हणतात। चतुर आजही अस्तित्वात आहे। चतुरला सहा पाय असतात, जे इतर कीटकांसारखे असतात। धड, डोके आणि पोट आहे। पोटाचे वैशिष्ट्य म्हणजे हे खंडांमध्ये असते। या चतुरचा आकार 25 मिलीमीटर ते 127 मिलीमीटर पर्यंत असतो। चतुरचे पंख इतरांपेक्षा मोठे असतात, जे पारदर्शक असतात। पंख एका सेकंदात सुमारे 30 वेळा फडफडतात। चतुरला पंखांच्या दोन जोड्या असतात। यांचे शरीरही इतर कीटकांपेक्षा मोठे असते। चतुरचे डोळे देखील खूप मोठे आहेत। दोन्ही डोळ्यांत मिळून सुमारे 30,000 नेत्रिका असतात। प्रत्येक नेत्रिकेत एक भिंग असते, त्यामुळे चतुरला निरनिराळ्या बाजूंचे दिसते। यांच्या डोळ्यात अनेक लहान भिंग आहेत। यांच्या मदतीने चतुर चारही दिशांना 360 अंशात सहज पाहू शकतो। हा आपल्या डोळ्यांनी भक्षक आणि शिकार सहजपणे पाहू शकतो। तोंडातील अवयव चावण्यासाठी व चघळण्यासाठी उपयुक्त असतात। पाय लालसर असून त्यावर बारीक काटे असतात। पायांचा उपयोग आधाराला पकडून बसण्यासाठी होतो, मात्र चालण्यासाठी यांचे पाय अनुकूलित झालेले नाहीत, म्हणून यांना चालणे खूप अवघड आहे। पण हा कीटक उडण्यात माहिर आहे। चतुरचा उडण्याचा वेग ताशी 48 किलोमीटर आहे। हा कीटक माणसांना चावत नाही। चतुर एक चांगला आणि कुशल शिकारी आहे। हवेतल्या हवेत भक्ष पकडणारा चतुर हा एकमेव कीटक आहे। शिकार पकडण्यासाठी हा कीटक पायात टोपली बांधतो। चतुर आपल्या पायांनी भक्ष पकडतो आणि चावतो। हे काम तो उडताना करतो। हा कीटक मांसाहारी आहे। डास हे चतुरचे मुख्य खाद्य आहे। कीटक कोणताही असला तरी तो अनेकदा डास खातो। त्याचप्रमाणे चतुर देखील डास खातो। चतुर देखील अनेक लहान कीटक प्रजाती खातात। उडताना हे पायांची टोपली सारखी संरचना तयार करतात आणि याद्वारे चिरटे, मीजमाशा व डास यांसारखे लहान कीटक पकडतात। मोठे चतुर डास, गोमाशी व घोडामाशी यांना खात असल्यामुळे यांना उपयुक्त कीटक मानतात। चतुरला पक्षी, मासे, बदके, बेडूक यांसारखे शिकारी खातात। चतुर प्रामुख्याने गटांमध्ये आढळतो। चतुरच्या समूहाला थवा म्हणतात। चतुरच्या काही प्रजाती स्थलांतरही करतात। या गटात नर कीटक मादीचा शोध घेतो। चतुरच्या जीवनचक्रामध्ये अंडी, अप्सरा आणि प्रौढ असे 3 टप्पे असतात। मादी एका वेळी पाण्याच्या वर सुमारे 1,000 अंडी घालते। मादी चतुरने अंडी घातल्यानंतर सुमारे 6 ते 12 महिने अळ्या पाण्यात राहते। चतुरच्या या अवस्थेला अप्सरा म्हणतात। अप्सरा लहान मासे, डास आणि इतर अप्सरांच्या अळ्या खातात। अप्सरा गिलांमधून श्वास घेते, त्यानंतर थोडासा विकसित झाल्यानंतर हवामान योग्य होतात ते पाण्यातून बाहेर येते आणि वनस्पती किंवा दगडावर आपले कवच काढून टाकते। कवचातून बाहेर पडताच ते उडू लागते। या अवस्थेला प्रौढ चतुर म्हणतात। प्रौढ चतुर डासांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी मानले जातात। अमेरिकेतील काही ठिकाणी यांना मेस्किटो हॉक्स असेही संबोधले जाते। हे डंक मारत नाहीत आणि लोकांसाठी कोणतेही गंभीर धोके नाहीत। चतुरचे आयुष्य फक्त 1 महिना आहे। हे आयुष्य याच्या अड्या अवस्थेनंतर उड्डाणाने सुरू होते। त्यापूर्वी अप्सरा अवस्थेत ती सुमारे 6 ते 12 महिने पाण्यात घालवते। दिवसभर उड्डाण करण्यापूर्वी यांना सकाळी सूर्यप्रकाशात उबदार होणे आवश्यक आहे। जल प्रदूषण आणि पर्यावरणीय प्रदूषणामुळे चतुरच्या काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। मेगॅन्युरा प्रजातीच्या चतुराच्या पंखांची लांबी 1 मीटर पर्यंत होती। ही प्रजाती लुप्त झाली आहे। भारतात पिवळ्या लाल बुंदक्यांचे किंवा छोट्या ठिपक्यांचे व सूक्ष्म जाळीदार पंखांचे चतुर देखील आढळतात। नाजूक शरीराच्या व लाल पिवळ्या रंगांच्या या चतुरांना टाचणी म्हणतात। असा हा चतुर कीटक।